अर्धापूर तालुक्यातील बामणी गावात दोन शेतकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गजानन आणि दीपक अशी या मुलांची नाव आहेत. बामणी येथील 16 वर्षीय गजानन सोनाजी कदम आणि 15 वर्षीय दीपक दत्तरामजी मुंगल हे दोघे दुपारी 12 वाजेच्या सुमारास नदी पलीकडील शेतात गेले. शेतातील कामे करून परत येत असताना गजानन सोनाजी कदम पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी दीपक मुंगलने पाण्यात उडी मारली. नदी खोल असल्यामुळे त्यालाही पाण्याचा अंदाज लागला नाही. दीपक आणि गजानन हे दोघेही नदीत बुडाले. यावेळी जलदूत साहेब कदम, आनंद गाडगे, श्रीधर कदम, सुनील कदम यांच्यासह काही तरुणांनी नदीत उतरून त्यांचा शोध घेतला. मात्र 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह मिळाले. गजानन आणि दीपक यांचे शव अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. बामणी आणि निजामपूरवाडी या दोन्ही गावांमध्ये नदी असून बामणी येथील 50% शेतीचे क्षेत्र नदी पलीकडे आहे. शेतीची कामे करण्यासाठी दररोज शेतकऱ्यांना आणि महिलांना नदी पात्रातून शेताकडे जावे लागते. नदीचा उपसा केल्याने नदीची खोली वाढलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची मागणी केली, मात्र नदीवर बंधारा नसल्याने या मुलांचा मृत्यू झाला. मैतांच्या नातेवाईकांनी दिली आहे.